नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मराठी माणूस। आणि आज हा मराठी माणूस आपल्याला घेऊन जाणार आहे हिंगणा तालुक्यातील आगळे वेगळे पर्यटन स्थळ बघायला। तर माझ्यासोबत आहे माझे मित्र, आज रविवार असल्यामुळे सगळे फ्रेश मूडमध्ये दिसून राहिलेले आहे। तर आम्ही आता पंचमहाभूत निघणार आहे एका वेगळ्या पर्यटन स्थळी। चला तर मग। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या मराठी माणसाला सहकार्य करा आणि बघत रहा असेच छान छान व्हिडिओ ट्रॅव्हल विथ मराठी माणूसमध्ये। संत गमाजी महाराजांचे जन्मस्थान कोळ्याच्या पाडव्याला दरवर्षी इथे प्रचंड यात्रा भरत असते। आता आपण आलो आहे मोहगावपासून 1 किलोमीटर अंतरावर आणि इथे आपल्याला बोर्ड दिसत आहे भिवकुंड तलाव प्रकल्प। तर या बाजूने आपण बघू शकता इथे हा कच्चा रस्ता दिलेला आहे। तर या भिवकुंड तलाव प्रकल्पावर आता आपण जाणार आहोत। चला तर मग। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत हिंगणा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भिवकुंड तलाव प्रकल्पामध्ये, जो मोहगावपासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर आहे। मोहगाव झिलपी तलावाच्या अगोदर डाव्या बाजूला जर आपण पलटलो कच्च्या रस्त्याने तर तिथनं 1 किलोमीटर हा भिवकुंड तलाव प्रकल्प आहे। आणि हा किती सुंदर आहे आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर आपण बघू शकता मित्रांनो, हा सुंदर जो तलाव आपल्याला दिसून राहिलेला आहे हा आहे भिवकुंड तलाव। आणि इथे हा एक छोटंसं धरण बांधून ओव्हरफ्लो जो आहे तो सोडण्यात आलेला आहे। आणि माझे मित्र जे आहे तलावामध्ये आपले चरण स्नान करण्यासाठी गेलेले आहे। आजूबाजूचा परिसर जर आपण बघितला तर अत्यंत सुंदर चहूबाजूंनी हिरव्या कंच टेकड्यांनी वेढलेला परिसर आपल्याला दिसत आहे। खंडाचे सर आंघोळ केली का तुम्ही? एक डुबकी मारा मग फोटो घेतो। हा
रेडी स्टडी एक डुबकी तो मारा तुम्हें पहले तर हा आहे भीवकुंड येथील काढलेला पाण्याचा ओव्हरफ्लो, तलावातील पाण्याचा ओव्हरफ्लो। आणि इथे आपण बघू शकतो छोटी छोटी मुले पाण्यामध्ये आंघोळीचा आस्वाद घेत आहे, मस्ती करत आहेत। सर या भीवकुंड या ठिकाणी येऊन आपल्याला कसं वाटलं? भीवकुंड या ठिकाणी तलाव मला मी तर पहिल्यांदा पाहत असून खूप छान वाटलं। आणि मी तिथे तलावामध्ये पाण्यात गेलो असताना आणखी त्याचा आस्वाद घेतला। आणि तिथून माझ्या मित्रमंडळांना सांगितलं की नाही बा आपण सुद्धा या ठिकाणी आवर्जून यायला पाहिजे। मित्रमंडळी तर आलेच हो? नाही नाही बाकीचे, हां बाकीचे ज्या ठिकाणी जे मुलं छोटे छोटे मुलं तिथे स्विमिंग करत होते त्यांचं कृत्य नृत्य पाहून आणखी मजा वाटली। कृत्य का नृत्य? नृत्य नृत्य नृत्य। चला खापरे सरांना विचारू। सर तुमचं भीवकुंड आपण आता पाहिलं त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगा। वा वा फारच सुंदर असं नैसर्गिक सौंदर्य मी कधीच पाहिलेलं नव्हतं माझ्या जीवनामध्ये। आमच्या गावाजवळ राहून आम्हाला माहीत नाही हे आमच्यासाठी अतिशय शर्मेची बाब आहे। आता आपण आलेलं भीवकुंड म्हणजे पर्यटन स्थळ खूपच छान आहे। आणि याच्यानंतर आम्ही आमच्या फॅमिली घेऊन जाण्याची कुठं जाण्याची भीवकुंडला जाण्यासाठी आम्ही आता भीवकुंडात जाण का भीवकुंड भीवकुंड विथ फॅमिली आम्ही आता भीवकुंडला जाण्याचा प्लॅन तयार करतो। आणि नक्की जाऊ आम्ही तिथे। तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? का तुम्ही म्हणजे गेले पाहिजे तिथं का काय? प्रेक्षकांना सांगू की खरंच एकदा तरी जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी हा भीवकुंडाचं दर्शन घ्या तुम्ही, त्याच्यात डुबा। म्हणजे डुबण्यासाठी काय पाणी आंघोळ करा कुठं? भीवकुंडात, भीवकुंडात तलावात जाण्याची एकदा सर्व प्रेक्षकांनी असं विनंती आहे की त्यांनी एकदा तरी पाहून आपलं जे मन आहे ते स्वच्छ करून घ्या, मन स्वच्छ करा। तुम्ही किती वाजता आंघोळ करता? माझा रविवारी वापस ते